जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथे दीक्षाभूमीला आपल्या सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती। तसंच त्यांच्या संकल्पनेमध्ये त्यांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील रेसकोर्स इथेही हा असा भव्य मोठा धम्मदीक्षाचा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्यासाठी वाईट असंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला किंवा त्यांच्या विचारांचा जो धम्मदीक्षाचा कार्यक्रम मुंबईमध्ये रेसकोर्समध्ये होणार होता तो अजूनपर्यंत झाला नाही किंवा त्याचा विसर पडला किंवा त्या धम्मदीक्षासाठी कोणीही त्या दृष्टिकोनातून विचार केला नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ती जबाबदारी उचलली असून त्या कार्यक्रमासाठी जागतिक दर्जाचे धम्मगुरु दलाई लामा हे येणार आहेत। हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे। तो कार्यक्रम केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर 2023 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स इथे होणार आहे। तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे, पण तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 15 डिसेंबर 2023 रोजी वरलीला हा फार मोठा मान दिलेला आहे की त्या कार्यक्रमाचं पूर्वनियोजित एक शांती धम्मयात्रा विश्वशांती धम्मयात्रा काढण्यात येणार आहे। त्या धम्मयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे। त्या धम्म यात्रेचं अध्यक्षस्थान राहुल बोधी हे करणार आहेत आणि 200 ते 300 धम्म म्हणते यांच्या रॅलीतून हा रॅली संपन्न होणार आहे, ते सगळे उपस्थित राहणार आहेत। तर ह्या सगळा मान जो आहे तो आपल्या वर्लीकरांना मिळालेला आहे। तरी मी आपल्या सर्व वर्लीकरांना विनंती करतो की जो हा जागतिक धम्म परिषदेचा कार्यक्रम आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली जो घेतलेला होता तो त्यांच्या हयातीत नाही झाला, पण आपण हा धम्मचा कार्यक्रम यशस्वी करू यासाठी 15 डिसेंबर रोजी भंतेजी यांच्या माध्यमातून जो शांतीचा रॅली निघणार आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करून जगाला या विश्वाला आपण दाखवू की बौद्ध धम्माचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रणिते आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आज बौद्ध धम्म या भारतामध्ये आणि विश्वामध्ये पसरलेला आहे। या बौद्ध धम्माच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे, आम्ही तर येणारच आहोत, तुम्हीही या। पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आम्ही येतोय, तुम्ही आम्ही येतोय, तुम्ही जय भीम, जय भीम।